महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच शिक्षण मंडळाला आवश्यक ती प्रतिष्ठा देण्यासाठी समाजाबरोबरच कॉर्पोरेट क्षेत्राची मदत घेण्याचा संकल्प मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष रवी चौधरी यांनी केला. अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून गेल्या महिनाभराच्या काळात शिक्षण मंडळाच्या कारभारात केलेल्या सुधारणांची माहिती चौधरी यांनी दिली. शिक्षण मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये एक याप्रमाणे 15 अद्ययावत कम्प्युटर लॅब सुरू केल्या जाणार आहेत. शहरातील 10 शाळांची निवड करून तेथे क्षेत्रीय शिक्षण माहिती केंद्र सुरू करण्यात आले आहे. शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानधनात वाढ करणे असे उपक्रम राबविले जाणार आहेत. तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील विविध कंपन्यांशी चर्चा करून शालेय विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण उपक्रम राबविण्याचा आपला भर राहणार असल्याचे अध्यक्ष चौधरी यांनी सांगितले. शहरात महापालिकेच्या 486 बालवाडे असून त्यामध्ये 17,000 विद्यार्थी शिक्षण घेतात. यामध्ये बदल करण्यासाठी सर्व बालवाड्यांचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांमध्ये 3 याप्रमाणे पहिल्या टप्प्यात 45 बालवाड्यांचे आधुनिकीकरण होणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले. स्वयंसेवी संस्था तसेच कॉर्पोरेट क्षेत्राच्या सहकार्याने महापालिका शाळांचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी येत्या काळात शिक्षण मंडळ प्रयत्नशील राहील. शाळांची गुणवत्ता वाढविण्याबरोबरच मंडळाला ISO प्रमाणपत्र मिळविणे, ई गव्हर्नन्स प्रणाली, शाळांमध्ये ई लर्निंग, शाळांचे ब्रँडिंग, बालवाड्यांचे सक्षमीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. ई गव्हर्नन्स प्रणालीचा वापर करण्याचा ठराव मंजूर झाला असून त्याद्वारे विविध विभागांचा समन्वय, गतिमान प्रशासन आणि पारदर्शी कामकाज केले जाणार आहे. 5S प्रणाली राबविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्यानुसार वर्गवारी करणे, कालबाह्य अनावश्यक वस्तूंची विल्हेवाट लावणे, स्वच्छता आणि सुनियोजन आणि स्वयंशिस्त यांवर भर दिला जाईल असे चौधरी यांनी सांगितले.